समृद्धी देशातील सर्वात मोठा महामार्ग, तब्बल 701 किलोमीटर लांबीचा आवाका आणि त्यातला 520 किलोमीटरचा नागपूर ते शिर्डी हा महामार्ग सध्या प्रवाशांच्या सेवेत आहे। आता त्या पुढचा म्हणजेच नाशिक ते ठाणे हा टप्पा खऱ्या अर्थाने मोठं आव्हान आहे, कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगेतला कसाऱ्याचा घाट आणि याच अकराळ विकराळ डोंगराच्या पोटामध्ये आता दोन बोगदे तयार करण्यात आलेले आहेत। याच महाराष्ट्रातील सर्वात लांबीचे असलेले बोगदे नेमके कसे बनवण्यात आलेले आहेत त्याचा एक्सक्लुसिव ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सोबत। समृद्धी महामार्गाचा सगळ्यात नयनरम्य असा कोणता भाग असेल तर तो म्हणजे पॅकेज 14 चा, कारण की हा भाग जातो सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या एकतर खालून किंवा आजूबाजूने। मी सध्या एका पुलावर आहे, एका वायाडक्टवर आहे, आणि हा जो वायाडक्ट आहे तो देखील अशाच प्रकारे सह्याद्रीच्या या डोंगर रांगांच्या बाजूने बनवण्यात आलेला आहे। पण आसपास पाहिलात तर इकडे आपल्याला एका बाजूला उंचच उंच डोंगर रांगा दिसतील तर दुसऱ्या बाजूला अतिशय खोल असलेली ही खाडी दिसून येईल, दरी दिसून येईल। खरं म्हणजे ही जी दरी आहे ती दरी सगळ्यात घातक होती, सगळ्यात आव्हानात्मक होती, कारण की या दरीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणतेही रस्ते या आसपासच्या परिसरामध्ये सध्या तरी उपलब्ध नाही आहेत। मग इथपर्यंत सगळ्यात मोठी मशिनरी आणणं आणि त्याच्यानंतर इतके मोठे ब्रिज बनवणं हेच सगळ्यात मोठं आव्हान होतं। मात्र ते आव्हान जे आहे ते या पॅकेज 14 मध्ये ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने पूर्ण केलेलं आहे। म्हणजे जवळपास 1200 मीटरचा हा ब्रिज आहे आणि हा ब्रिज सुरूच होतो मुळात एका टनेलपासून आणि पुन्हा एकदा दुसऱ्या टनेलकडे हा जातो, त्यामुळे मधल्या दरीमध्ये बनवण्यात आलेला हा अतिशय अवघड असा ब्रिज आहे। हा ब्रिज तयार झालेला आहे, या ब्रिजवरून थोड्या दिवसात वाहतूक देखील ही सुरू होणार आहे। मी सध्या त्याच बोगद्यामध्ये आहे जो बोगदा तयार करण्यात आलेला आहे समृद्धी महामार्गासाठी। ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने 2 बोगदे तयार केलेले आहेत जे 8 किलोमीटरचे बोगदे आहेत, म्हणजे एका बोगद्याची लांबी ही जवळपास 8 किलोमीटर इतकी आहे। असे 2 बोगदे सध्या बनून तयार झालेले आहेत। हे बोगदे महाराष्ट्रातले आतापर्यंतचे सर्वात रुंद बोगदे आहेत, सर्वात मोठे बोगदे आहेत। पण हा जो बोगदा आहे तो बोगदा तयार करणं ही खूप अवघड गोष्ट होती, कारण की हा बोगदा हा एस कर्व मध्ये तयार करण्यात आलेला आहे। इंटिग्रेटेड प्रकारचा हा बोगदा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा इन्क्लाइनिंग शाफ्ट। इन्क्लाइनिंग शाफ्ट मी HRT म्हणतोय कारण की हा खालच्या बाजूला जातो आहे। ज्यावेळी या बोगद्यामध्ये अति इमर्जन्सी काहीतरी होईल, खूप मोठा ॲक्सिडेंट होईल आणि बाहेर यायला जायला दोन्ही मार्ग कदाचित बंद होतील, त्यावेळी जर या बोगद्यातून आणि या डोंगर रांगातून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठीचा हा एक्झिट पॉईंट असेल। इथून आपल्याला थेट पुढे जाता येईल। हा रस्ता केवळ आणि केवळ अतिशय मोठा अपघात झाल्याच्या नंतर किंवा अतिशय जास्त मोठी इमर्जन्सी असेल त्याचवेळी उघडला जाणार आहे, त्याचवेळी याचा उपयोग केला जाणार आहे। स्काडा सिस्टीम ही अशा प्रकारची सिस्टीम आहे जी इंटिग्रेटेड सिस्टीम आहे आणि ज्या सिस्टीममुळे या बोगद्यातल्या सर्व सिस्टीम या एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत। एक कंट्रोल पॉइंट बनवण्यात आलेला आहे आणि त्या कंट्रोल पॉईंटमध्ये ह्या सगळ्या सिस्टीम ज्या त्या मॅनेजमेंट केल्या जातील। CCTV देखील बसवण्यात आलेले आहे, जसं की आपण मध्ये बघताय एक मध्ये CCTV आहे। हा CCTV प्रत्येक 30 मीटरवर बसवण्यात आलेला आहे, जेणेकरून पुढचा मागचा जो इथून जाणारी जी वाहन आहे हा जो बोगदा आहे तो सर्वेलन्समध्ये राहणार आहे। काही अपघात झाला किंवा काहीही झालं तरी देखील त्या CCTV कॅप्चर होणार आहे। या बोगद्यामध्ये लिकी वायर लावण्यात आलेली आहे, वरती अनेक प्रकारच्या वायर आहेत, त्यापैकी एक काळी वायर जर आपण पाहिली तर ती लिकी वायर आहे। लिकी वायर यासाठी आहे जेणेकरून या बोगद्यामध्ये रेडिओ कम्युनिकेशन राहील। या बोगद्यातून जाताना आपल्याला कुठेच मोबाईलचे नेटवर्क ड्रॉप होणार नाही, आपण कॉल करू शकतो, आपण काही करू शकतो। पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम देखील आहे। स्काडा ज्यावेळी ॲक्टिवेट होईल, म्हणजेच इथली जी इंटिग्रेटेड सिस्टीम आहे ती ज्यावेळी ॲक्टिवेट होईल, तिथे आपोआप
समजा इकडे जर आग लागली, इकडे जर ॲक्सिडेंट झालं, तर बाजूला जो पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम दिली देण्यात आलेली आहे, म्हणजे हा जो माईक या ठिकाणी, भोंगा या ठिकाणी जो आहे, तिथून आपल्याला इन्स्ट्रक्शन येतील की आपल्याला पुढे जायचं आहे, मागे जायचं आहे की यातून त्या बोगद्याकडे जायचे, अशा प्रकारची सिस्टीम देखील या टनेलमध्ये आहे. त्याच्यामुळेच हा एक इंटिग्रेटेड टनेल आहे. आठ किलोमीटरच्या बोगद्यात जर अपघात झाला आणि त्याच्यामुळे आग लागली आणि इमर्जन्सी सिच्युएशन तयार झाली, तर मात्र कोणती सिस्टीम काम करेल? आधीच समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले, त्यामुळे अनेकांचे जीव गेलेत. त्यामुळेच या बोगद्यामध्ये एक अतिशय ॲडव्हान्स अशी फायर अलार्म सिस्टीम लावण्यात आलेली आहे. समृद्धी महामार्गावरचा पॅकेज 14 बोगदा आहे, त्याच बोगद्यामध्ये सध्या ॲक्टिवेट करण्यात आलेली आहे. या सिस्टीमचं नाव काय आहे? तर हाय प्रेशर मिस्ट सिस्टीम असं या सिस्टीमला नाव देण्यात आलेलं आहे. सेन्सर आहेत आणि त्या सेन्सरमध्ये 60 डिग्रीपर्यंत जर तापमान गेलं तर आपोआप त्या सेन्सरच्या बाजूला असलेले जे स्प्रिंकलर्स आहेत ते ॲक्टिवेट होतील आणि या संपूर्ण भागामध्ये आपोआप पाण्याचा फवारा चालू होईल. ही पुशपुल सिस्टीम काय आहे? तर समजा आग लागली आणि स्प्रिंकलर्स चालू झाले तरी देखील ती कंट्रोलमध्ये आली नाही, तर एखादा चालक या ठिकाणी येऊन इथे हे बटन प्रेस केल्याच्या नंतर आपोआप या जो स्काडा सिस्टीम आहे त्या स्काडा सिस्टीममध्ये मेसेज जाईल आणि तिथे मेसेज गेल्याच्या नंतर पूर्ण सिस्टीम ॲक्टिवेट होईल आणि आसपास जे हाय प्रेशर वॉटर पंप लावण्यात आलेले आहेत त्या वॉटर पंपमधून देखील पाणी बाहेर येईल आणि आग विझवण्यासाठी तिथे या ठिकाणी मदत होणार आहे. या इंटिग्रेटेड टनेलमध्ये कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघात झाल्याच्या नंतर लवकरात लवकर मदत पोहोचेल यासाठीचे प्रयत्न या इंटिग्रेटेड टनेलमध्ये करण्यात आलेले आहेत. तशा प्रकारच्या ॲडव्हान्स सिस्टीम देखील इथे बसवण्यात आलेल्या आहेत. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.